Hello everyone. In this lecture, we will see the accessories in fluid system. मागच्या लेक्चरला आपण कॉम्प्रेसर आणि त्याचे टाइप्स वगैरे आपण पाहिलेले आहेत, तर या लेक्चरमध्ये आपण ऍसेसरीज पाहूयात. तर ऍसेसरीज काय असतात? तर ऍसेसरीज आर द डिव्हाइसेस विच इज युजली इट इज नॉट इसेन्शियल, बट वी आर गोइंग टू यूज दिस फॉर द टू इनक्रीज ऑर टू इनक्रीज द इफिशियन्सी ऑफ द सिस्टीम. ओके, तर आपण सिस्टीमची इफिशियन्सी इनक्रीज करण्यासाठी म्हणून आपण हे ॲसेसरीज वापरतो. तर हे जे ॲसेसरीज आहे ते आपण हायड्रोलिक सिस्टीम आणि न्यूमॅटिक सिस्टीम दोन्ही सिस्टीममध्ये वापरतो. त्यांचं जे प्रत्येकाचं जे फंक्शन आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे टाईप्स आहेत, तर ते आपण टाईप्स जे आहेत ते ह्या लेक्चरला आपण पाहणार आहे. तर सर्वात आधी आपण ऑइल रिझर्वायर पाहूया. ते आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे. देअर आर नंबर ऑफ देअर आर दीज आर सम ॲसेसरीज विच आर यूज इन द हायड्रॉलिक अँड ॲज वेल ॲज द न्यूमॅटिक सिस्टीममध्ये आपण हे वापरतो. तर ऑइल रिझर्वायर आहे, ऑइल फिल्टर आहे, पाईप्स आहेत, हाऊसेस आहेत, फिटिंग्स आहे, द एअर फिल्टर आहे. द एअर फिल्टर हा आपण न्यूमॅटिक सिस्टीमसाठी वापरतो. त्याच्यानंतर सील आहे, गॅस्केट आहे, इंटेन्सिफायर आहे, त्याच्यानंतर अॅक्युम्युलेटर आहे, त्याच्यानंतर हीट एक्सचेंजर आहे. प्रत्येकाचे फंक्शन आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे टाईप्स आहेत, वेगवेगळे मटेरियल्स आहेत. आपण ते त्या पार्टमध्ये आपण पुढे पाहूयात. तर ऑइल रिझर्वायर काय? तर ऑइल रिझर्वायर अ सिस्टीम, अ हायड्रॉलिक सिस्टीम इज अ क्लोज सिस्टीम इन विच द हायड्रॉलिक फ्लुइड इज स्टोअर्ड इन द टँक अ रिझर्वायर टू विच इट इज रिटर्न आफ्टर द यूज. एव्हरी हायड्रॉलिक हॅज इट्स ओन रिझर्वायर. म्हणजे प्रत्येक हायड्रॉलिक सिस्टीम कुठलेही असू देत, ते कुठल्याही ऍप्लिकेशनसाठी जरी आपण ते वापरलेले असतं, तरी प्रत्येक ठिकाणी हे तुम्हाला हे रिझर्वायर दिसणार. तर आता ह्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की हायड्रॉलिक सिस्टीम इज अ क्लोज सिस्टीम. द क्लोज सिस्टीम काय आहे आपल्याला माहिती आहे. जेव्हा जे ऑइल आहे, हायड्रॉलिक ऑइल प्रेशराइज्ड होऊन पंपमधून जेव्हा प्रेशराइज्ड होतं आणि परत ते युजफुल वर्कसाठी आपण ॲक्च्युएटर थ्रू काय होतं तर रिटर्न ते काय होतं तर तुमच्या स्टोरेज टँकमध्ये जे आहे ते स्टोअर होतं आणि त्या ऑइलला आपण काय करतो परत रियूज करतो. म्हणून आपण हे जी सिस्टीम आहे या सिस्टीमला आपण क्लोज सिस्टीम म्हणतो. पण जर न्यूमॅटिक सिस्टीमचा जर आपण थोडंसं विचार केला तर न्यूमॅटिक सिस्टीममध्ये वी आर युझिंग एअर ॲज अ मिडियम अँड आफ्टर द यूज ऑफ दिस एअर वी विल इट यूज टू वेंट टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपण त्या ॲटमॉस्फिअरला जातो, म्हणजे परत आपण त्याला रियूज करत नाही. म्हणून वी विल कॉल इट ॲज ऑर ओपन सिस्टीम. सो ते ओपन सिस्टीम झालं आणि आपलं जे हायड्रोलिक सिस्टीम आहे त्याच्यामधलं जे ऑइल आहे आपण ते परत रियूज करतो, म्हणून आपण ह्या सिस्टीमला म्हणतो क्लोज सिस्टीम. सो दिस क्लोज सिस्टीम क्रिएट द रिक्वायरमेंट ऑफ ऑइल रिझर्वायर. म्हणजे आपण त्याला रियूज करतो म्हणून तिथं आपल्याला काहीतरी ऑइल रिझर्वायरचं रिक्वायरमेंट आहे. सो अ क्लोज्ड बॉक्स इन विच द हायड्रॉलिक ऑइल इज स्टोर्ड, दॅट क्लोज्ड बॉक्स इज नथिंग बट युअर रिझर्वायर. आणि जे काही ऑइल आहे सिस्टीममधून जे काही यूज झालेलं आहे ते परत काय होतं रियूज करण्यासाठी परत आपण अजून त्याला काय करतो स्टोअर करून ठेवतो. सो तर ऑइल रिझर्वायरचं फक्त स्टोरेज करणं हे एक फंक्शन नाही आहे, तर त्याच्यामागे अजून दोन तीन फंक्शन आहेत. वी विल सी दॅट फंक्शन ऑल्सो. फर्स्ट ऑफ ऑल मी आत्ता सांगितल्यासारखं जे स्टोरेज ऑफ द सिस्टीम, स्टोरेज ऑफ द हायड्रॉलिक ऑइल, म्हणजे हे हायड्रॉलिक ऑइल जे आहे ते स्टोरेज करण्यासाठी म्हणून ते पहिलं देतं ते फंक्शन आहे ऑइल रिझर्वायरचं स्टोरेज करणं. तर आता ह्याची जी साईज असते तर इट इज 3 to 4 टाइम्स ऑफ द डिस्चार्ज ऑफ द पंप. म्हणजे एका मिनिटला तुमचा पंप किती ऑइल डिस्चार्ज करतो त्याच्या 4 टाइम्स तुमचा हा स्टोरेज टँकची साईज असतो. म्हणजे समजा जर 5 लिटर प्रत्येक मिनिटाला जर ऑइल जर डिलिव्हर होत असेल तर 4 जर केलं तर म्हणजे 16 लिटर, म्हणजे तेवढा स्टोरेज असलेला जो साईज आहे तेवढा स्टोरेजचा साईज आपल्याला असलेला रिझर्वायर आपल्याला त्या सिस्टीमसाठी वापरावा लागतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिमूव्हल ऑफ हीट. मग आता ही हीट जनरेट कशी होते? तर ड्यू टू द रेझिस्टन्स इन द फ्लो इट लीड्स टू हीटिंग ऑफ द ऑइल. ओके, त्याच्यामुळं ऑइल जे आहे ती हीट होतं आणि हे हीट जे आहे ते डिसिपेट टू द लार्ज एक्सटेंड बाय द वॉल ऑफ द रिझर्वायर. म्हणजे जेव्हा ते रिझर्वायरमध्ये स्टोअर होतं तेव्हा ते हीट जे आहे ते रिमूव्ह होतं. ओके,
तर म्हणजे ते डिझाईन केलं असतं ना, ज्यावेळेस रिझर्वायर डिझाईन केलं असतं त्याच्यामध्ये कूलिंग रिब्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेलं असतं, जेणेकरून ड्यू टू दॅट कूलिंग रिब्स इट विल बी कम टू द म्हणजे ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरला ते कूल होऊन जातं. सो दिस इज वन ऑफ द फंक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिमूवल ऑफ ट्रॅप्ड एअर, म्हणजे आता हे आता हे एअर कुठून येतं, ड्यू टू द कॅव्हिटेशन इफेक्ट, म्हणजे पंपमध्ये कॅव्हिटेशन इफेक्टमुळे पण हे एअर बबल जे आहेत ते क्रिएट होतात. आणि त्याच्यानंतर समजा जर सक्शन लाईनमध्ये समजा जर काही लिकेज वगैरे असेल तरी पण हे एअर बबल क्रिएट होतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲक्युरेसी किंवा आपलं जे इफिसियन्सी आहे ती इफिसियन्सी कमी होऊ शकते. तर रिझर्वायरमध्ये हे जे ड्यू टू दॅट रिझर्वायर वी कॅन यूज दिस रिझर्वायर टू रिमूव्हल ऑफ द ट्रॅप्ड एअर. दिस अनडिझॉल्व्ड एअर कॅन बी एस्केप इन द फ्लूड रिझर्वायर, अँड फॉर दिस रिझन रिझर्वायर शूड हॅव अ लार्ज ऑइल एरिया ॲज पॉसिबल टू अलो एस्केप द अनडिझॉल्व्ड एअर फ्रॉम द ऑइल सरफेस. ओके, तर हे त्याचं जे स्पेस आहे तो आपण मोठा ठेवतो. ओके, तर बाय युझिंग दिस वी कॅन रिमूव्ह द ट्रॅप्ड एअर. त्याच्यानंतर सेटिंग ऑफ कंटॅमिनेंट्स, समजा जर फिल्टरमधून पण समजा जर हे कंटॅमिनेंट्स म्हणजे काय तर पार्टिकल्स, मेटॅलिक पार्टिकल, डर्ट्स म्हणा किंवा वॉटर म्हणा किंवा काही रबर चिप्स वगैरे असतील किंवा काही केमिकल पार्ट्स वगैरे समजा काही ॲड जर झालेले असेल, समजा फिल्टरमधून पण समजा तिथे फिल्टर झाले नाही, सिस्टीम थ्रू काय होतात तर तुमच्या रिझर्वायरमध्ये जेव्हा येतात इट विल बी स्टोअर ॲट द बॉटम, जे बॉटम ऑफ द टँक, मग तिथं ते स्टोअर होतं, मग त्याच्यामुळं काय होतं ते तुमच्या सिस्टीमचं ब्रेकेज वगैरे म्हणा किंवा काही ते होत नाही, म्हणजे जे काही तुमचं जे हे कंटॅमिनेंट्स आहेत ते तुमच्या ऑइल रिझर्वायरच्या बॉटम साईडला ते काय होतं तर जमा होतं, आणि जेव्हा आपण जेव्हा क्लिनिंग करतो त्यावेळेस त्या ड्रेन प्लगमधून आपण ते सगळं क्लिनिंग करत असताना आपण ते सगळं ते काढून टाकतो, जेणेकरून आपल्याला परत, कारण ते परत जे ऑइल आहे ते रियूज होत असतं, तर रियूजमध्ये समजा जर परत ते काही कंटॅमिनेंट जर आलं तर इट विल बी ब्रेकेज द ब्रेक डाऊन दिस सिस्टीम. सो क्लिनिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सम दीज आर सम फंक्शन्स ऑफ ऑइल रिझर्वायर. आता हे तुम्हाला जे दिसते दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ ऑइल रिझर्वायर. आता हे जे आहे दिस इज द टॉप व्ह्यू अँड दिस इज द फ्रंट व्ह्यू अँड दिस इज द साईड व्ह्यू. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसत असेल रिटर्न लाईन आहे, त्याच्यानंतर हा इनलेट पंप, इनलेट लाईन म्हणजे काय तर हा सक्शन लाईन आहे, आणि ह्या दोघांना पार्टिसिपेट म्हणजे सेपरेट करण्यासाठी म्हणून हा जो पार्ट जो आहे ते बफल प्लेट्स हे जे प्रोव्हाइड केलं आहे, म्हणजे हा असा इकडचा अप्पर पोर्शन आहे तिथे, म्हणजे तुमचा जो ॲक्च्युएटर पासून येणारा जो फ्लूड आहे तो इथे स्टोअर होतो, आणि परत जे जेव्हा तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेव्हा हे परत रियूज होण्यासाठी परत सक्शन लाईनमध्ये तिथून पंपकडून ते परत पुढच्या डिवाइसकडे ते काय होतं तर ऑइल जे आहे ते वापरलं जातं. तर इथं इंटरनल स्ट्रेनर आहे, स्ट्रेनरमधून आपण ऑइल जे आहे ते ह्या सक्शन लाईन जो पाईप आहे किंवा हा सक्शन लाईन जे आहे किंवा सक्शन पार्ट जो आहे तो इथं आपण ते ऑइल रिझर्वरच्या अपार्टमध्ये आपण ऑइल जे आहे ते इथे फिलअप करतो, आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते ॲटमॉस्फेरिक एअर जे आहे म्हणजे त्याचं मेंटेन करण्यासाठी म्हणून हे जो तुमचा एअर ब्रिदर जे आहे ते इथं यूज केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो ड्रेन प्लग आहे मी आत्ता सांगितल्यासारखं जे काही पार्टिकल्स, डर्ट्स वगैरे आहेत जे काही साचलेले आहेत बॉटमला ते आपण क्लिनिंग करण्यासाठी म्हणून आपण हे इथून हा जो प्लग आहे तो आपण प्लग हा यूज करतो, जेणेकरून ते सगळं आपल्याला बाहेर काढता येईल. त्याच्यानंतर हा जो प्लेट आहे दिस इज अ इन्स्पेक्शन प्लेट, हे ज्याच्या जेणेकरून आपल्याला टँक जे आहे टँकचं ऑब्झर्वेशन म्हणजे इन्स्पेक्शन करायचं किती स्वच्छ आहे किंवा नाही, हे जे आहे ते ग्लासचं ग्लास पार्ट असतो किंवा तिथून आपल्याला स्पष्ट ते दिसतं. ओके, त्याच्यानंतर हे साईडला दे लावलेलं आहे हा ऑइल इंडिकेटर आहे. ओके, दिस इज द कन्स्ट्रक्शन. आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक कन्स्ट्रक्शन बघूयात. तर सर्वात आधी हे जे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे इट इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम द माइल्ड स्टील प्लेट्स अँड विथ साईड वॉल्स टू एनकरेज द हीट ट्रान्सफर. ओके, देन द इनसाइड पार्ट ऑफ दॅट टँक इज मेडअप ऑफ व्हेरी स्मूथ अँड इट इज ट्रीटेड विथ अ हाय क्वालिटी ऑफ रस्ट प्रिव्हेंटिंग कोटिंग अँड पेंट. ओके, ते कोटिंग केलेलं असतं इनर साईडमध्ये, कारण आपण जे ऑइल आहे ते ऑइल प्रेशराइज्ड ऑइल आहे, अगेन इट इज अ प्रेशराइज्ड ऑइल, आणि त्यांना आपण स्टोअर करतो
तर त्यामुळे जे रस्ट प्रिव्हेंटिंग कोटिंग जे आहे ते आपण इनर साईडला आपण यूज करतो, म्हणजे ते इट इज कोटेड. ओके, त्याच्यानंतर जे काही कन्स्ट्रक्शन जे पार्ट्स आहेत आपले रिझर्वायरचे, सक्शन लाईन, रिटर्न लाईन, आता तुम्हाला मी डायग्राममध्ये दाखवलं सक्शन लाईन आणि रिटर्न लाईन. सक्शन लाईन जे आहे ते तुम्हाला सक्शन लाईनकडून जे म्हणजे डायरेक्ट टँकमधून जे ऑइल आहे ते तुमच्या पंपकडे जातं, आणि रिटर्न लाईनकडून ते अगेन, रिटर्न लाईन म्हणजे काय, तर ॲक्च्युएटरकडून ते परत तुमच्या रिझर्वायरमध्ये स्टोअर होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे ऑइल लेवल इंडिकेटर, तर ऑइल लेवल इंडिकेटर इट इज अ ग्लास ट्यूब थ्रू विच वी कॅन सी, थ्रू विच वी कॅन सी द लेवल ऑफ द ऑइल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे त्याची इन्स्पेक्शन कवर, इट इज अ रिमुवेबल प्लेट फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द टँक, आपण ते यूज करतो इन्स्पेक्शन करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते इलेक्ट्रिक ऑइल हीटर, आता इलेक्ट्रिक ऑइल हीटर आपण कशासाठी यूज करतो, जेव्हा कोल्ड वेदर असतं त्यावेळेस ऑइल जर समजा जर सॉलिडिफाय झालं तर त्याला परत लिक्विफाय करण्यासाठी म्हणून आपण हे इलेक्ट्रिक ऑइल हीटर वापरतो. त्याच्यानंतर बॅफल प्लेट जे आहे ते बॅफल प्लेट्स सक्शन लाईन आणि सक्शन एरिया आणि रिटर्न एरिया जो आहे तो सेपरेट करण्यासाठी म्हणून आपण हे बॅफल प्लेट्स वापरतो. आणि त्याचा आणखी एक यूज म्हणजे ह्या प्लेटमुळं वी कॅन प्रिव्हेंट द डर्ट स्लज फ्रॉम द रिटर्न लाईन कडून येणारं जे काही डर्ट वगैरे असेल ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते ड्रेन प्लग जे आहे, इट इज यूज टू रिमूव्हिंग द ओल्ड ऑइल थ्रू द रिझर्वायर ड्युरिंग मेंटेनन्स, की मेंटेनन्सला ओल्ड ऑइल जे आहे ते आपण काढण्यासाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर एअर ब्रिदर जे आहे ते एअर ब्रिदर आपण टू मेंटेन ॲटमॉस्फेरिक एअर प्रेशर इनसाइड द टँक वी आर युझिंग दिस एअर ब्रिदर. ओके, त्या टँकमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी म्हणून आपण ते यूज करतो. ओके, सो दीज आर द कन्स्ट्रक्शन अँड पार्ट्स ऑफ द ऑइल रिझर्वायर. आणि स्लोप स्लोपिंग बॉटम इज प्रोव्हाइडेड ॲट द बॉटम ऑफ द टँक. तर हे स्लोपिंग कशासाठी प्रोव्हाइड केलेलं असेल, तर टू जे काही आता आपण सांगितलं की सगळं समजा काही पार्टिकल्स वगैरे जर खाली जर स्टोअर झालेले असतील तर आपल्याला इझिली ते रिमूव्ह करता आलं पाहिजे, म्हणून ते स्लोप केलेलं असतं की जेणेकरून ते जिथं जास्त स्लोप आहे तिथं ते सगळं काय होतं, स्टोअर होतं. त्याच्यानंतर हे जे आता तुम्हाला हे डायग्राम दिसते याच्यामध्ये सगळे पार्ट्स दिसतात की एअर ब्रिदर आहे इथं वरती, त्याच्यानंतर हा तुमचा जो एअर स्ट्रेनरमधून ऑइल जो आहे तिथं स्टोअर केलं जातं सक्शन साईडला, त्याच्यानंतर हा पलीकडं रिटर्न रिटर्न लाईन आहे, आणि त्याच्यानंतर हा बॅफल प्लेट आहे जो तुमच्या सक्शन एरिया आणि रिटर्न एरियाला सेपरेट करतो. त्याच्यानंतर हा तुमचा इनलेट आहे, आणि त्याच्यानंतर हा रिटर्न लाईन आहे. त्याच्यानंतर हा फिलर कॅप आहे, फिलर कॅप कशासाठी आपण वापरतो, वी आर युझिंग दिस फिलर कॅप फॉर द ऑइल म्हणजे एंटर करण्यासाठी वगैरे, आउट म्हणजे काढण्यासाठी वगैरे पण आपण ते फिलर कॅप जो आहे ते वापरतो. त्याच्यानंतर ड्रेन प्लग आहे, अगेन ड्रेन प्लग इज यूज टू मेंटेनन्समध्ये क्लिनिंग वगैरे करण्यासाठी आपण ते ड्रेन प्लग यूज करतो. त्याच्यानंतर सम ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट टू बी रिमेंबर्ड, काय काय आपल्या लक्षात ठेवायचं आहे, तर वी हॅव टू मेंटेन द ऑइल लेवल इन द ऑइल टँक. तर समजा आपण सफिशियंट ऑइल लेवल जर नाही मेंटेन केलं, समजा जर खूप कमी जर ऑइल तिथं जर असेल तर काय होतं, पंप विल सक द एअर ओके विथ द ऑइल अँड सो इट विल बी डॅमेज द सिस्टीम. ओके, तर त्याच्यासाठी आपण सफिशियंट ऑइल लेवल जे आहे ते मेंटेन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो ऑइल टँक इज डिझाईन टू होल्ड अबाउट 3 to 4 times द व्हॉल्यूम ऑफ फ्लूड ऑर ऑइल टेकन बाय द पंप इच मिनिट. मी आत्ताच एक्झाम्पल दिल्यासारखं जर 4 लिटर ऑइल प्रत्येक मिनिटाला जर रिझर्व पंप जो आहे तुमचा डिलिव्हर करत असेल तर त्याचा स्टोरेज कॅपॅसिटी किंवा तो साईज किती असायला पाहिजे, तर इन टू 4 times 3 to 5 times म्हणजे इट मे बी 3-4 ॲज पर द ॲप्लिकेशन ते असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑइल टँक शुड बी ड्रेन्ड पिरियॉडिकली फॉर द क्लिनिंग. ओके, ते कंटिन्युअसली आपण क्लीन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर ऑइल टँक इज ऑल्सो सर्व्स ॲज अ हीट एक्सचेंजर. ओके, आत्ता सांगितल्यासारखं की आपण हीट रिमूवलसाठी म्हणून पण आपण हे वापरतो, तर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द एअर रिझर्वायर अँड दिस इज द सिम्बॉल विच इज यूज्ड फॉर द जेव्हा सर्किटमध्ये आपण ऑइल रिझर्वायरचं जे सिम्बॉल आहे तर ते आपण अशा पद्धतीनं